गेल्या दोन वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आहेत आणखी एक सहकारी बँक आर्थिक नियोजनाच्या अभावामुळं अडचणीत आल्यानं संबंधित बँकेचे खातेदार ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान नूतन बँकेवर प्रशासक म्हणून शिरोळचे सहाय्यक निबंधक प्रेमचंद राठोड यांनी पदभार आहे ज्येष्ठ नेते शंकरराव पुजारी यांनी गोरगरिबांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी नूतन बँकेची स्थापना केली होती ते हयात असेपर्यंत बँकेवर त्यांचा वचक होता मात्र त्यांच्या पश्चात बँकेची आर्थिक घडी विस्कटली गेल्या दोन वर्षात तर आर्थिक संकटामुळे ठेवीदार ठेवी काढण्यासाठी बँकेत गर्दी करताना दिसत होते आता रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांसाठी या बँकेवर निर्बंध लादले आहेत जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार तेरा मे रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून पुढील सहा महिन्यांपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत बँकेची सध्याची तरलतेची स्थिती लक्षात घेता सर्व बचत चालू खाती किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही परंतु अटींची पूर्तता करून ठेवींवर कर्ज काढण्याची परवानगी आहे असं नमूद करण्यात आलंय नूतन बँकेवर निर्बंध लादले असले तरी बँकेतील नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के ठेवीदार डीआयसीजीय विमा योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत त्यातून पाच लाखापर्यंतच्या ठेवीचा विमा असल्यानं ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळालाय दरम्यान बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता शेवटच्या क्षणापर्यंत बँक सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्याला अपयश आलं रिझर्व्ह बँकेनं काही प्रमाणात निर्बंध लादले असले तरी चांगली कर्ज वसुली करून बँक सुस्थितीत येण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली दरम्यान आरबीआयनं निर्बंध लादलेल्या नूतन बँकेच्या अकरा शाखा असून सदुसष्ट कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तर चौसष्ट कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलंय मनमानी आणि सगळ्या सोयऱ्यांना कर्ज वाटप करणं कर्जवसुलीकडे दुर्लक्ष करणं इमारत नूतनीकरणासाठी अवाजवी खर्च करणं गुंतवणूक राखीव निधीबाबत रिझर्व्ह बँकेच्या धोरणाचं उल्लंघन करणं आणि त्यामुळं एनपीए चौऱ्याहत्तर टक्क्यावर पोहोचला या बँकेवर प्रशासक म्हणून शिरोळचे सहाय्यक निबंधक प्रेमचंद राठोड यांची नियुक्ती झाली असून त्यांनी प्रशासक म्हणून पदभार हाती घेतला थकबाकी वसुली मोहीम प्रभावीपणे राबवून शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेला पूर्वपदावर आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं